नमस्ते भारत, आप देख रहे WBS न्यूज। मैं विजय खौसे। मैं इस वक्त भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर जी बावनकुड़े इनके दफ्तर पर हूँ और यहाँ पर एक प्रेस कॉन्फ्रेंस हुई है और उस प्रेस कॉन्फ्रेंस में बावनकुड़ी जी ने उद्धव ठाकरे के ऊपर में बड़े आरोप किए हैं। आरोप इसलिए किए हैं क्योंकि जो संभाजी नगर में जो वज्रमुट की जो सभा हुई थी महाविकास आघाड़ी की, उस सभा में उद्धव ठाकरे जी ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के ऊपर में टिप्पणी की थी। उसी टिप्पणी का जवाब देने के लिए आज चंद्रशेखर बावनकुड़ी जी ने अपने निवास स्थान पर पत्रकार परिषद बुलाई और उसमें कहा है कि देवेंद्र फडणवीस जी संवेदनशील है, वो महाराष्ट्र की नहीं देश के नेता है और उनके खिलाफ में कुछ भी टिप्पणी हम बर्दाश्त नहीं करेंगे। और उद्धव ठाकरे ने उद्धव जी ठाकरे को बावनकुड़े ने घर का कोमला तक भी कहा है और उन्होंने कहा है कि इसके बाद ये हमारा पहला इशारा है, इशारा हम दे रहे हैं, इसके बाद यदि उद्धव ठाकरे फडणवीस के ऊपर में कोई बयान देंगे तो हम मातोश्री पर जाकर भी पहुँचेंगे और उनको महाराष्ट्र के बाहर हम निकलने नहीं देंगे। ये धमकी भी आज के प्रेस कॉन्फ्रेंस में चंद्रशेखर बावनकुड़ी ने दी है। आइए देखते हैं पत्र परिषद में क्या कहा बावनकुड़ी जी ने। आज उद्धव ठाकरे जे काही बोलले ते अत्यंत म्हणजे असंस्कृती भाषा म्हणायला हरकत नाही, एक वेगळे शब्द वापरले त्यांनी फडणवीसांबद्दल, काय सांगितलं? देवेंद्र फडणवीस जी हे अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे, 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणि त्यापूर्वीही विधानमंडळामध्ये विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेते असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना या राज्याला संवेदनशील गृहमंत्री, राज्याला संवेदनशील मुख्यमंत्री अशा असं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व राज्याला आणि राज्याच्या 13 कोटी जनतेने अनुभवलेला आहे आणि अशा व्यक्तिमत्वाबद्दल उद्धव ठाकरे सारखा घरकोंबडा, मी जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंना घरकोंबडा म्हणतो आहे, ज्यांनी कधीही कुठल्या गावावर गावामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीची समस्या काय आहे याचा अभ्यास नाही, उद्धव ठाकरेंना कधी रेशन कार्ड काढताना पण बघितलं नाही, कधी संजय गांधी योजनेचे एक काम करताना बघितलं नाही, केवळ आणि केवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा एवढीच त्यांची ओळख। आणि सोन्याच्या चमच्यामध्ये बदामाचा ज्यूस पिऊन आलिशान जीवन जगून मोठा झालेला एक मुलगा, काय महाराष्ट्राची जान, काय महाराष्ट्राची माहिती, आणि मोदीचे फोटो लावून निवडून आल्यावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत त्यांची लाड पुसून मुख्यमंत्री पद मिळवणे एवढंच त्यांचं कर्तृत्व। आणि अशा शून्य कर्तृत्वाच्या व्यक्तींनी, अशा शून्य कर्तृत्वाच्या उद्धव ठाकरेंनी अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी असलेला नेता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलणे म्हणजे खर तर सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे। उद्धव ठाकरेजींची भाषा मला बोलता येते, मी नागपूरचा आहे पण संस्कार आमचे आडवे येतात आहे, नागपुरी भाषेत जर उद्धव ठाकरेला बोलायचं गेलं ना
हा घर कोंबडा आणि ज्यांनी फेसबुक लाईव्ह शिवाय काहीच केलं नाही इतकं वाईट सरकार चालवलं, दोन दोन मंत्री जेलमध्ये होते, दाऊदची संबंध असलेल्या लोकांसोबत तुम्ही मंत्रिमंडळात त्यांना ठेवला, शेवटपर्यंत राजीनामा घेऊन घेऊ शकले नाही, त्यांची लाड चाटली, मताच्या राजकारणाकरता तुम्ही परवा बघितलं असाल औरंगजेब 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 करत एका सैनिकाची तुलना, म्हणजे ज्या पद्धतीनं ते संभाजीनगरला बोलत होते, खर तर बावचाळलेल्या अत्यंत निराश झालेला व्यक्ती जसा असतो, ते जीवनातलं सारं गेलं आणि जेव्हा तसा निराश होतो आणि व्यक्ती आत्महत्या करण्याकरता निघतो, निराश व्यक्ती आत्महत्या करण्याकरता निघतो, त्याप्रमाणे या पद्धतीची असंस्कृतिक संस्कृत भाषा वापरून राजकीय आत्महत्या करण्याकरता उद्धव ठाकरे निघाले. जर या पद्धतीचं त्यांचं बोलणं राहिलं तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी त्यांना आडवी पडेल, तोडणार नाही त्यांना. जिथे उद्धव ठाकरे जातील तिथे आता भाजप रस्त्यावर उतरेल. यानंतर देवेंद्र फडणवीसजी बद्दल काही अपशब्द बोलले तर मी राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो, उद्धव ठाकरेंना आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे, यानंतर बोललात तर लक्षात ठेवा, धमकी म्हणून समजा. यानंतर आपण राज्याच्या आमच्या नेत्याबद्दल बोलायचं नाही, तुम्हाला तो अधिकार नाही. आणि ज्या पद्धतीनं हे वागतात आहे फ्रस्ट्रेट झालेले, उद्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सुद्धा याला सोडेल. काल अजित दादा बघा तुम्ही, खर तर कंटाळले आहे, पण तुमच्या माझून जमत नाही माझ्या वाटून जमत नाही म्हणून एकत्र आहे. पण उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे कुणीच मान्य करू शकत नाही, तर सत्य करता एकत्र आले होते, शून्य कर्तृत्वाचा व्यक्ती आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की आज सारस गेलं, धनुष्यबाण गेला, शिवसेना गेली तरी सुधरत नाही. मी आणि माझा मुलगा, मी आणि माझा परिवार, एवढंच कर्तृत्व शिल्लक राहिलं आहे. वाजेसारखे लोक जेलमध्ये गेले, त्याची लाड उद्धव ठाकरे चाटत होते. वाजेसारख्या लोकांची लहान लहान अधिकाऱ्यांकडनं करप्शन करून घेतलं, 100-100 कोटी रुपये मागितले अधिकाऱ्यांना. आणि देवेंद्रजीची भीती याच्याकरता वाटतं यांना की 5 वर्ष मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून आणि आत्ताही गृहमंत्री झाल्यावर ज्या पद्धतीने देवेंद्रजी काय करतील ही भीती आहे. आमच्यातला कोण उद्या कुठल्या चौकशीला समोर जाईल, किती त्या ठिकाणी घबाड निघल याची भीती वाटतंय. उद्या जर देवेंद्रजीने विचार केला त्याचा स्वभाव नाही आहे, मी वारंवार त्यांना विनंती केली आहे स्वभाव बदलवायची देवेंद्रजींना. देवेंद्रजी स्वभाव बदलवत नाही हा प्रश्न आहे. देवेंद्रजीने स्वभाव बदलवला ना, त्यांनी काढणं सुरू केलं ना, तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात राहणं मुश्किल होऊन जाईल. महाराष्ट्रात इतकं सामुग्री देवेंद्रजीजवळ आहे, कशाला बोलता तुम्ही, काय तुमची त्या ठिकाणी उंची आहे, काय कर्तृत्व आहे तुमचं. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही सर्व स्तरावर फेल झाले आहे, आणि त्यामुळं मला वाटतं जनाची नाही तर मनाची ठेवा. ज्या देवेंद्रजींनी 5 वर्ष मुख्यमंत्री असताना तुमचा लाड पोसला, म्हणजे मी तर देवेंद्रजी कधी कधी मला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाईट वाटतं की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने 5 वर्ष मुख्यमंत्री असताना मी राज्यात मंत्री होतो, उद्धव ठाकरेंचं ज्या पद्धतीने त्यांनी त्यांना ज्या पद्धतीने मानसन्मान दिला, ज्या पद्धतीने त्यांना सांभाळलं ना, भावापेक्षाही जास्त प्रेम उद्धव ठाकरेंना त्यांनी दिलं. एकाच वेळी भारतीय जनता पार्टीचे रिझर्वेशन बाजूला केले, एकाच वेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं काम बाजूला केलं, पण उद्धव ठाकरे सांगितलेलं मात्र एक एक गोष्ट त्यांनी पूर्ण केली. आणि हा घरकोंबडा हा बेमान देवेंद्रजीला बेमान होतोय.
पाच वर्ष आठवा उद्धवजी, तुम्ही देवेंद्रजीकडनं काय काय करून घेतलं, तुम्ही काय काय त्या ठिकाणी काय काय आपलं सर्व त्या ठिकाणी जिथे तुमचा इंटरेस्ट होता त्या ठिकाणी सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. मी म्हटलं ना देवेंद्रजी जर बोलायला लागले ना आता घरातून बाहेर निघा निघणं मुश्किल होऊन जाईल, त्याचा स्वभाव नाही तो. आणि त्यामुळे इतक्या इतक्या उच्च कोटीचा सर्वच आदर करतात देवेंद्रजीचा. देवेंद्रजीचा आदर केवळ भारतीय जनता पार्टीत करत नाही, महाराष्ट्राच्या विधानमंडळातले 90% सदस्य विरोधी पक्षाचे असो काँग्रेसचे असो राष्ट्रवादीचे असो यांच्याकडले. उद्धव ठाकरेकडे जे शिल्लक आहे ना ते सुद्धा देवेंद्रजीच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलू शकत नाही, इतकं प्रेमळ इतकं कर्तृत्ववान. आणि कुणीही गेला तर वापस येत नाही हो देवेंद्रजीकडनं, कुणी आजही इतकी दुश्मनी उद्धव ठाकरे करतात आहेत. पण उद्धव ठाकरेच्या जर घरचा कुणी व्यक्ती गेला ना त्याचा जवळचा आमदार गेला ना अजूनही त्याच पद्धतीने देवेंद्रजी बाजूला बसवतात आणि काम करतात. कधी कधी आम्हाला वाईट वाटतं इतकं वाईट केलं इतकं वाईट केलं, मुख्यमंत्री पद काढलं, मुख्यमंत्री पदावरून बाजूला केलं, जेवढे त्यांचं राजकीय नुकसान करायचं तेवढं राजकीय नुकसान केलं, तरी देवेंद्रजी त्यांना त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या संस्काराप्रमाणे त्यांना जवळ बसवतात आणि काम करतात. कधीही त्यांनी संस्कार सोडले नाही, कधीही त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये वाईट शब्द वापरले नाही. आणि या पद्धतीने त्यांना जर बोलाल ना तर मला वाटतं आता आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागेल. आता तुमची सत्ताच गेली आहे, धनुष्यबाणही गेला आहे, आता तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्किल करायला लागेल असं मला वाटतं. फडतूस शब्द वापरला आहे आणि राजकारण कुठल्या स्तरावर चाललेलं आहे काय वाटतं? नाही, राजकारण खालच्या स्तरावर नेण्याचं काम उद्धव ठाकरे करतात, आम्ही नाही करत आहे. पण आमच्या नेत्यांना तुम्ही बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, आमच्या नेत्याला बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. कारण देवेंद्रजी मला माहित आहे, तुम्ही ज्या पद्धतीने देवेंद्रजीला बोललात ना त्या पद्धतीनं आम्ही हे सहन करू शकत नाही एवढंच सांगतो. उद्धव ठाकरेंकडे ज्या पद्धतीनं पाहिलं जात आहे, सुरक्षा त्यांची काढून टाका, नितेश राणे असं म्हणताय उद्धव ठाकरेंची सुरक्षा काढून टाका, त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल. आजच्या नंतर उद्धव ठाकरे जर असं बोलले पुन्हा एकदा आमच्या नेत्याबद्दल तर राज्याची भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेला घराच्या बाहेर निघू देणार नाही, त्याला घर कोंबडा म्हणूनच राहावं लागेल. ठाकरे असेही म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आज निवडणुका घ्या, तुम्ही मोदीचा फोटो घेऊन या आणि आम्ही बाळासाहेब माझ्या वडिलांचा फोटो घेऊन येतो, निवडणुका घ्या. बोगस माणसाकडे बद्दल आता बोलून काही फायदा झाला फायदा नाही. आत्ता जे बोलले ते देवेंद्रजी बद्दल त्यांनी सारा सीमा पार करून टाकलाय. जेवढे देवेंद्रजींनी त्यांच्यावर उपकार केले आहेत सारे उपकार त्यांनी फेडून टाकले आहेत बोलून. म्हणजे मला तर जीवनात कधी उद्धव ठाकरे या पद्धतीने देवेंद्रजीला बोलतील असं कधीच वाटलं नाही. त्यांनी त्यांची लिमिट पार केली आहे, ते विश्वासघातकी आहे. उद्धव ठाकरेला विश्वासघातकी म्हणतोय कारण मी पाहिला आहे देवेंद्रजीला उद्धवजीला शब्द पाडताना. उद्धवजीने सांगितलेली एक गोष्ट देवेंद्रजींनी सोडली नाही केली, एवढा विश्वासघात, एवढी बेमानी, एवढा रक्त खराब, एवढे राजकारणाकरता खाली जायचं. पद येतील पद जातील, मुख्यमंत्री पद येतील नाहीत नाही येतील, जन्म मृत्यू प्रत्येकाला आहे. पण जन्म मृत्यूच्या अंतरात कोण किती दिवस जगला त्यावेळेस तो कसा जगला याला महत्व आहे. उद्धव ठाकरेचं कुणी जीवनभर नावे घेणार नाही उद्या या पद्धतीने बोललं तर. आणि आता तर आम्ही समजून शेवटचा वॉर्निंग आहे उद्धव ठाकरेंना, यानंतर तुम्ही देवेंद्रजीबद्दल बोलून बघा बस, आज लास्ट आहे. उद्धव ठाकरे यांना म्हणजे फडणवीस सरांचा चीड निर्माण होण्याचं कारण त्यांना भीती वाटत आहे देवेंद्रजीची, की पाच वर्ष मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी देवेंद्रजीकडे असा कोण नेता नाही ज्यांच्याबद्दल देवेंद्रजीला माहित नाही. कधी तेच मी सांगितलं देवेंद्रजींच्या स्वभावाची चूक आहे की देवेंद्रजी कधी, आज मी जाहीरपणे कबूल करतो, त्यांनी संस्कार वंस्कार बाजूला ठेवले पाहिजे, त्यांनी आकसबुद्धीनं राजकारण केलं पाहिजे असं वाटतं आता मला. आम्ही कधी कधी त्यांना म्हणतो की तुम्ही आकसबुद्धी कधी दाखवत नाही, तुमचं आकस का दाखवत नाही, तुमच्या एवढा अन्याय करतात, तुमच्या एवढे विरुद्ध बोलतात, परिवारा पण जातात, परिवाराला सोडत नाही, तुम्हाला सोडत नाही, तुम्ही असे का वागता? ते म्हणतात आम्हाला संस्कार आहे, माझे माझ्या आईवडिलांनी मला हेच संस्कार दिले,
पण तुमच्या संस्काराचा हा देवेंद्रजी तुमच्या जवळ ठेवा, आता आम्ही आमचं ठरवलं आहे. आता तुमच्याबद्दल कोणी बोललं तर आम्ही सोडणार नाही. पण 16 एप्रिलला महाविकास आघाडीची नागपूरला सभा आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा येणार आहे, तर या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी जर आपले लिमिट पार केली तर आम्हाला आमची लिमिट पार करावी लागेल. आज त्यांनी आपली लिमिट पार केली, आज पहिल्यांदा केली आहे. आम्ही संस्कार पाळतो आहे, आज आम्ही त्यांना काही बोलत नाही आहे, आज त्यांना आम्ही काही सांगणार नाही, आज आम्ही काही आंदोलन करणार नाही, नाहीतर आम्हाला मातोश्री समोरही जावं लागेल. मातोश्री समोरही जावं लागेल. यानंतर देवेंद्रजींच्या विरुद्ध बोलले तर तुम्ही नियमानी बोला, संस्कारांनी बोला, विरोधी पक्षनेते म्हणून तुम्हाला तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडा. सरकारवर टीका करा, धोरणावर टीका करा, तुम्ही व्यक्तिगत पद्धतीने टीका कराल तर सोडणार नाही. तुम्ही सरकारवर टीका करा, सरकारचं चुकलं सांगा, सरकार काही वाईट वागते का सांगा, शेतकऱ्यांसाठी काही करता आहे का करा, बोला. तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने व्यक्तिगत पद्धतीने उतरला असाल तर महाराष्ट्रात भाजप काही झोपली नाही आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 आहे आणि ती क्रमांक 1 ची पार्टी तुम्हाला सोडणार नाही. मी तुम्हाला वॉर्निंग देतोय. गृहमंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे का उद्धव ठाकरे कडून वारंवार अशा प्रकारे वक्तव्य करून अपमान करून? नाही, टार्गेट काय करतील, म्हणजे अवकात काय, यांचं काय कर्तृत्व आहे देवेंद्रला टार्गेट करतील? देवेंद्रजीच्या टाकतीची बरोबरी करू शकतं का उद्धव ठाकरे? मोदीजी बद्दल बोलतात ते, मोदीजी बद्दल सोडा, देवेंद्रजीच्या टाकतीवर बरोबर तुम्ही करू शकत नाही. तुम्ही काय सांगताय, काय टार्गेट करणार देवेंद्रजीला तुम्ही? ज्या माणसाचं आयुष्य निष्कलंक आहे, ज्यांनी कधी आपल्या जीवनामध्ये कोणी वाईट विचारला थारा नाही आहे, कधी त्यांनी आपल्या जीवनात वाईट विचार आणले नाही आहे, कधी कोणाबद्दल आकस आणला नाही, कधी त्यांच्या स्वभावात नाही, कधी त्यांच्या स्वभावात भ्रष्टाचार नाही आहे. करण्याची मदत करण्याचीच त्या ठिकाणी भूमिका आहे, संस्कारच पाळतात नेहमी. अशा व्यक्तीबद्दल तुम्ही बोलाल तर कोण सोडेल? काँग्रेस हे जे आता उद्धव ठाकरे बोललेला, याला शरद पवार कुठल्या अर्थाने केलं, काय वाटतं तुम्हाला? काँग्रेस दोन्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष, मला वाटतं की अजितदादा असेल किंवा काँग्रेस असेल किंवा नाना पटोलेजी असतील, कोणी असेल, उद्धव ठाकरेजीचं समर्थन ते करणार नाही. कारण उद्धव ठाकरेजी ज्या पद्धतीने बोलले त्यांना ते मला वाटतं याचं कधी समर्थन करणार नाही. आणि समर्थन केलं तर बघू, पण समर्थन करणार नाही कारण ते प्रगल्भ आहेत. काही गोष्टी ते प्रगल्भ पद्धतीने करतात. काल अजितदादा बोलले ना, ते एक डिग्री मागतात पंतप्रधानाला, त्याचा भोंगा, तर पंतप्रधान डिग्री मागायला निघाले. काय करतात, काय बोलतात, सत्ता गेल्यापासून त्यांना माहित आहे की मोदी, अमित भाई आणि देवेंद्रजी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी आता कधी मुख्यमंत्री बनू शकत नाही. आणि त्यामुळं या पद्धतीनं इतके फ्रस्ट्रेट झाले आहे. उद्या जर थोडेसे संस्कार सोडले ना आमच्या नेत्यांनी, तर उद्धव ठाकरे वारंवार सांगतोय मी, उद्धव ठाकरेला घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल, ही परिस्थिती निर्माण होणार आहे. थोडे जरी संस्कार सोडले आमच्या नेत्यांनी, पण देवेंद्रजी आडवे येतात, हा प्रॉब्लेम आहे आमचा. आमचा प्रॉब्लेम आहे देवेंद्रजी आडवे येतात. रोशनी शिंदे यांच्यावरती हल्ला झालाय आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले, नेमकं या प्रकरणात भाजपचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, कुणावर हल्ला झाला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कुणी तो कुठलाही गुन्हा असेल कारवाई झालीच पाहिजे आणि कारवाई सरकारने केलीच पाहिजे, त्याबद्दल काही कोणाचं दुमत नाही. त्याच्यावरती टीका केली उद्धव ठाकरेंनी की मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे, तर एक मंत्रिमंडळाचं एक खातं त्यांनी गुंड खातं म्हणून उघडावं आणि एक मंत्री नेमावा गुंड म्हणून. अहो, दाऊद सोबत ज्याचे संबंध होते नवाब मलिकाचे, ते पेपरवर आले आहेत. दाऊद सोबत ज्याचे संबंध होते पेपरमध्ये आल्या, तसा तू मंत्री घेतला, तसा मंत्री तुम्ही पोचला, तसा मंत्री जेलमध्ये गेल्यावर तुम्ही त्या ठिकाणी त्याचा राजीनामा घेऊ शकले नाही. तुम्ही काय सांगताय, तुमचे तरी मंत्री त्या ठिकाणी रडारवर आहेत, आता ते दिसते तुम्हाला. आणि तुम्ही काय भ्रष्टाचार त्या गोष्टी करता, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लोकांसोबत तुम्ही बसले आहात. आणि तुम्ही स्वतः काय आहे, तुमचे कोणते कामधंदे आहेत, कशाला बोलायला होता कुणाला? तुम्ही शांत राहा, शांत राजकारण करा. तुम्ही विकासाबद्दल बोला, महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोला, तुम्ही शेतकऱ्याकरता बोला, तुम्ही शेतमजुराकरता बोला. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही खूप ज्ञान घेतलं आहे ना, ज्ञान सांगा ना एखादं महाराष्ट्राचं. अरे तुम्ही ते इतके वाईट आहात, तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं केलं विदर्भात काय आहे, धमक आहे विदर्भामध्ये. विदर्भ वैधानिक मंडळ बंद कोणी केलं? उद्धव ठाकरेंनी केलं आहे, त्यांना अधिकार बोलायचा. विदर्भाचं वैधानिक मंडळ, विदर्भाचा विकास करणारं विदर्भाचं वैधानिक मंडळ सुद्धा आज 16 तारखेला सभा करताय. विचारू प्रश्न त्यांना, विदर्भावर 50 अन्याय केले मागच्या 2 वर्षामध्ये.
मिहानचा प्रकल्प बंद पडला, मिहानचे पैसे बंद पडले, 5,000 कोटी नागपूर शहरात थांबवले, काय सांगतात ते सभेमध्ये? घेऊ द्या सभा, बोलू द्या यांना, मी बोलेल मग सभा झाल्यावर काय बोलायचं ते। मी सांगतो की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे बोलले, फडणवीसजींनी आपले संस्कारमय शब्द काढून टाकावे, आपल्या ब्लड मधले संस्कार काढावे, आपल्या रुद्र रूपात यावं आणि आपल्या रुद्र रूपात येऊन त्यांनी सरळ सरळ आता जे काही त्या ठिकाणी त्यांचे अधिकार वापरावेत आणि त्यांचे अधिकार वापरून आणि सरकारचे सर्व अधिकार वापरून त्यांनी पुढची कारवाई करावी। मला वाटतं फडणवीस साहेबांचे संस्कार त्यांना आडवे येतात आहे, ते संस्कार त्यांनी आडवे ठेवू नये। ज्या पद्धतीने लोक संस्कार पाळायला तयार नाही, ज्या पद्धतीने राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी व्यक्तिगत टीका होत आहे, कारण नसताना टीका करताय, काही आज फडणवीसजी त्यांना बोलले नव्हते, काही त्यांना फडणवीसांनी टीका केली नव्हती, परवाच्या सभेवर काही टीका केली नव्हती, आणि ज्या पद्धतीने ते बोलले ते सारे विश्वासघात, म्हणजे जेव जेव शब्द उद्धव ठाकरे करता वापरताय, विश्वासघात त्या पद्धतीने त्यांचा बोलणं होतं आजचं, अत्यंत वाईट पद्धतीने ते फडणवीसांना बोलले आहेत। आजपासून मात्र ही त्यांना शेवटची वेळ आहे, मी वारंवार सांगतोय, ही त्यांना शेवटची संधी दिली आहे, यानंतर जर बोलले तर आम्ही सोडणार नाही, आता त्या घर कोंबड्याला आम्ही घरातच ठेवू। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी हे एक या महाराष्ट्राचं भूषण होत। आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे टाचणीवर जरी विचार आमच्या ब्लडमध्ये आले म्हणून आम्ही काम करतोय, टाचणीवर विचार जरी आम्ही त्यांनी घेतले आहेत, टाचणीवर माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्या विचारावर काम करणारा कार्यकर्ता, काय साम्य आहे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांमध्ये? फक्त मुलगा म्हणून ना विचारधारा योग्य आहे, ना त्या ठिकाणी संस्कार आहेत बाळासाहेबांचे, ना बाळासाहेबांची कुठलीही त्या ठिकाणी वैचारिक भूमिका आहे, बाळासाहेबांचं हिंदुत्वची भूमिका आहे, एकही बरोबरी, म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा सोडला, एकही एकही गुण बाळासाहेबांचे उद्धवजीमध्ये नाही, एकही गुण नाही, फक्त आव्हानताय। मग ते सभेमध्ये फटाके फोडून येतील, मग ते फुलझेला लावतील खूप, आणि ते मग म्हणून लाल खुडकी द्या त्यांना वेगळी बसायला, अजितदा बोलले काल त्यांची पाठ दुखते म्हणून किंवा पाठीचा आजार आहे म्हणून, कशाला येतं मग पाठीचा आजार, झोपाण घरी। अहो काही नाही, राजेशाही थाट आहे, राजेशाही थाटाने बिलकुल वेगळी खुर्ची पाहिजे आहे, मुलगा बाजूला पाहिजे आहे, आणि मग बाकी लोक सर्व छोटे, मी एक तासाने येईल, तुम्ही जोपर्यंत तोंडाच्या वाफा फेका, मी आल्यावर कोणी बोलणार नाही, मी एकटाच बोलेल, हे जे आहे ना काही बरोबरी करू शकत नाही बाळासाहेबांची, बाळासाहेबांची बरोबरी कुणीच करू शकत नाही, बाळासाहेबांचा एक टाचणीवरही गुण उद्धव ठाकरेमध्ये नाही। मुख्यमंत्री पद गेलं, एकदा माणूस मुख्यमंत्र्या खुर्चीवर बसला ना आणि तो गेला, नंतर गेल्यानंतर जे शरीराचा बॅलेन्स जातो, कारण सत्तेची खुर्ची अशी असते ती चांगल्या चांगल्या लोकांना ती खुर्ची पागल करते, उद्धव ठाकरेंना त्या खुर्चीने पागल केलाय, आता पैशाने काही जमत नाही, सत्तेचा पॉवर जो असतो ना, कधी उद्धव ठाकरे सत्ता पाहिली नाही, त्यांनी कधी ग्रामपंचायत मेंबर बनले नाही, ते कधी आमदार बनले नाही, कधी खासदार बनले नाही, आमच्यासारखे लोक काय मंत्रीपद आहे नाही आहे, आम्ही त्या खुर्ची अटकलो नाही, उद्धव ठाकरे खुर्ची अटकले होते, त्यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद भेटलं, ती खुर्ची भेटली, त्यांना वाटली परमनंट आहे, आता ही कधी जाऊ शकत नाही मरेपर्यंत, म्हणून ती खुर्ची मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांना आता रात्रंदिवस झोपेतली दिसते आहे, बसलो उठलो बसलो उठलो, त्यामुळं त्या पद्धतीने ते खुर्चीच्या लोभापोटी, खुर्ची गेल्यामुळं फस्टेट झाल्यामुळं तसे बोलतात आहे, दुसरं काही नाही आहे, आणि त्यांनाही वाटत आहे की देवेंद्रजी आणि आमचे मोदीजी आणि अमितभाई यांच्यामुळं माझी खुर्ची गेली, विश्वासघात करणाऱ्या लोकांना बदला घेणे हे काही चूक आहे का? तुम्ही विश्वासघात केलाय आणि विश्वासघाताचा बदला घेतलाच पाहिजे। देवेंद्रजीला माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून,
मी त्यांना बोललो नाही आज, पण देवेंद्रजीला माझी विनंती आहे, तुमच्यासोबत विश्वासघात केलाय तुम्ही, त्या ठिकाणी त्याचा बदला घेतला पाहिजे. देवेंद्रजीने आतापर्यंत बदला घेतला नाहीये, देवेंद्रजीने अजूनही आपले संस्कार सोडले नाहीये. आज माझी मागणी देवेंद्रजीला आपल्या माध्यमातून आहे, तुम्ही त्यांना, मी माझी मागणी तुमच्या माध्यमातून आहे की संस्कार वगैरे बाजूला करून त्या ठिकाणी व्यक्तिगत जर तुमच्यावर कोणी आरोप करत असेल त्याचा त्या ठिकाणी बदला घेतलाच पाहिजे, चुकीच्या वागत असेल त्या ठिकाणी त्याचा धडा शिकवला पाहिजे, या विचारचा मी आहे. देवेंद्र फडणवीस काही वेळामध्ये या ठिकाणी येणार आहे कुराडीमध्ये, पंतप्रधान केव्हा येणार आहे, काय दौरे पाहणी करणार आहे, रामायण सेंटर जे आहे त्या संदर्भात आपने सुना है ना चंद्रशेखर बावनकुळे जी ने उद्धव ठाकरे जी के ऊपर में कितने गंभीर आरोप लगाए, धमकी दी है. तो ये थी हमारी आज की नागपुर से खास खबर. तो आप देखते रहिए WH न्यूज़, लाइक करें, सब्सक्राइब करें और तमाम खबरें देखने के लिए www.whnews.in पर बैठे. हाँ, हमारे चैनल के ज्वाइन बटन पर जाकर हमारे चैनल के सदस्य बने और हमको आर्थिक सहयोग करें. धन्यवाद.